कोकण पॅच मित्रांनो चढतानाचा हा एवढा आहे. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मी रोहित वाकतकर स्वागत करतो तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर पुन्हा एकदा मित्रांनो, दरवेळी सारखं मी यावेळेस पण निघालेलो आहे सह्याद्रीची भटकंती करण्यासाठी. आणि आज आपण स्वराज्यातला सगळ्यात पहिला किल्ला एक्सप्लोअर करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी जिंकलेला त्यांच्या आयुष्यातला सर्वात पहिला किल्ला म्हणजे तोरणा, जो की माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल. हा पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला म्हणून सुद्धा ओळखला जातो. आणि या किल्ल्याची जी पूर्ण इतिहास आहे, पूर्ण माहिती आहे, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. आणि मित्रांनो, आज आपल्याला ट्रेकमध्ये सोबत असणार आहे आपले दोन मित्र पंकज दादा आणि आकाश. जय शिवराय मित्रांनो. जय शिवराय मित्रांनो. पुन्हा एकदा आपण रोहित भाऊ बरोबर नवीन किल्ल्याची भटकंती करत आहोत. तर यावेळेस आपण निवडला आहे तोरणा किल्ला. पाहूया नवीन नवीन ॲडव्हेंचर्स. तोरणा किल्ला पुण्यापासून फक्त 60 किलोमीटर अंतरावर आहे. आम्ही पुण्यावरून कात्रज मार्गे वेल्हे गावात आलो, जे या किल्ल्याचं बेस व्हिलेज आहे. या गावातूनच आपल्याला किल्ल्यावर जायला रस्ता आहे. तर मित्रांनो, मी सध्या आलेला तोरणा किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या पार्किंग मध्ये. खाली तोरणा किल्ल्याच्या खाली जे आहे बेस व्हिलेज म्हणून वेल्हे नावाचं गाव आहे, ते की बेस व्हिलेज आहे. तिथून पण आपण ट्रेकिंगला सुरुवात करू शकतो. गाडी वरपर्यंत येते किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत. तिथं अशी पार्किंग आहे माझ्या मागे बघू शकता. त्या पार्किंगमध्ये आपण गाडी लावून पुढे किल्ल्यावर ट्रेकिंग सुरू करू. माझ्या मागे बघत असाल तो मागे रोड आहे, इथपर्यंत गाडी येते आपली. आणि इथं गाडी लावून आता आपण वरती किल्ल्याकडे चढायला सुरुवात करणार आहे. तर मित्रांनो, आत्ता जस्ट खाली आम्ही या ठिकाणी गाडी पार्क केली. या ठिकाणापर्यंत तुम्ही गाडी घेऊन येऊ शकता. आणि या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे बघा एक. इथून आपल्याला तोरणा किल्ल्यावर जाण्यासाठी ट्रेक सुरू होतो. या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे की सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत पर्यटकांना आत प्रवेश आहे आणि या ठिकाणी मुक्काम बंद आहे किल्ल्यावरती. चला ट्रेकिंगला सुरुवात करू. तोरणा किल्ल्याला प्रचंड अशी खूप मोठी तटबंदी लाभलेली आहे. या किल्ल्याच्या प्रचंडतेमुळेच या किल्ल्याला प्रचंडगड म्हणून सुद्धा ओळखले जाते. हा किल्ला पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच शिखरावर आहे, ज्याची उंची 1403 मीटर एवढी आहे. या किल्ल्यावरती जात असताना वाटेमध्ये आपल्याला तोरण जातीच्या फुलांची झाडे पाहायला मिळतात, जे की सध्या सुकलेली आहेत. हिवाळ्यात सुद्धा उन्हाळ्याचा अनुभव घेता येतो याची प्रचिती आज आम्हाला आली. आम्ही ट्रेक करत वरती जात होतो आणि उन्हाची तीव्र किरणे आगोकत खाली येत होती. या किल्ल्याची स्थापना 14व्या शतकात झाली अशी इतिहासकार सांगतात. पण या किल्ल्याची स्थापना नेमकी केली कोण याबद्दल माहिती नाही. थोडंवर चढून आलो मित्रांनो, या ठिकाणी बघा समोर सह्याद्रीची भली मोठी अशी डोंगर रांग आणि हा सुंदर असा गुंदवणे धरणाचा नजारा. निळशार पाणी आहे आणि आजूबाजूला ही हिरवीगार झाडी. आणि इकडे समोरच आहे आपला तोरणा किल्ला. भरपूर उंच आहे, अजून थोडंच वरती चढून आलोय, बरंच अजून चढायचं आहे आपल्याला वर. चला वाकड्या तिकडे झाडांमधून सरळ वाट काढून इथपर्यंत आलोय. आणि इथं आल्यानंतर आपण बघू शकता या ठिकाणी एक सरळ पॅच लागलेला आहे. आता या दगडांवरून आपल्याला वरती जायचं आहे. आणि वरती जाण्यासाठी आपल्याला या ठिकाणी रेलिंग आहे. या रेलिंगला पकडूनच आता आपल्याला वरती जायचं आहे. जर राजगड ही सिंहाची गुफा असेल तर तोरणा हे गरुडाचं घरटं आहे, असे उद्गार ब्रिटिश वकील जेम्स डगलज याने या किल्ल्याबद्दल म्हटले होते. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला होता. आणि म्हणूनच या किल्ल्याला स्वराज्याचा शिलेदार म्हणून सुद्धा ओळखतात. तोरणा किल्ला नेमका बांधला कोण याबद्दल इतिहासात कुठेच नोंद नाहीये. पण या किल्ल्यावरील वास्तू, मंदिराचे अवशेष आणि किल्ल्याच्या बांधकाम शैलीवरून असं वाटतं की हा किल्ला प्राचीन काळी शैव पंथाचा आश्रम असावा.
या किल्ल्यावरचा सर्वात अवघड पॅच मित्रांनो चढतानाचा हा एवढा आहे. एवढा पॅच आपण आता कव्हर केलेला आहे आणि इथून पुढे आता आपण नॉर्मल रस्ता आहे, जास्त काही अवघड नाही आहे. झुंजरमाचीचा तेवढा अवघड पॅच आहे, तो पुढे बघू आपण. चला चढताना तर काकडीचा आस्वाद घेतोय. छान असा चढताना खूप ताण लागली. काकडीमध्ये आपल्याला पाणी पण मिळतं. तो अवघड पॅच वर चढून आलोय आणि हे काका तो अवघड पॅच चढून एवढं सामान बघा, ते पाण्याच्या बॉटल्या वगैरे एवढं घेऊन हे काका त्या ठिकाणी वरती येतात रोज. कमाल आहे. निपट्या कुठं खाली येतो वर जंगलात, खाली फॉरेस्ट आहे ना जंगल. एवढं वरती नसा येते, एवढं वरती नाही, एकदाच आलता इथे. हो का, तिकडनं गेला असा बरोबर. तुम्ही म्हणजे क्या वेळेस? हा इथं होते दिवस गेला. दिवस बापरे, पलीकडे साईड ना नाही, इथून गेला सर. बापरे, दुकानाच्या समोर म्हणून गेला सर. तुम्ही कुठं होते? इथंच. हा मी इथंच होतो, पण लय जण असे लोक प्यायला बिला बसले होते. प्यायला? हा प्यायला म्हणजे म्हणजे सरबत सरबत वगैरे. या काकांनी सांगितलेली बिबट्याची स्टोरी ऐकून पुन्हा एकदा गड चढायला लागलो आणि येऊन पोचलो गडाच्या पहिल्या दरवाजाजवळ. वर चढण्यासाठी सरळ कातळ कड्यात कोडलेल्या या पायऱ्या आपल्याला पाहायला मिळतात. तर मित्रांनो, आता येऊन पोचलो आपण किल्ल्याच्या पहिल्या दरवाजाजवळ. एक्झॅक्ट या दरवाजाचं नाव काय ते तर मला माहिती नाहीये. चला आतमध्ये बाकीला किल्ला. तो समोर जो दिसतो मित्रांनो त्या दरवाजातून आपण आलोय. तो मुख्य दरवाजा आहे पहिला आणि तिथून वरती यायला अशा प्रकारे काही पायऱ्या आहेत. त्या पायऱ्यांनी आता वरती आपल्याला जायचं आहे. किल्ल्यापर्यंत ह्या पायऱ्या आहेत. वरती आपल्याला बुरुज दिसतोय आणि या ठिकाणी किल्ल्यावरती तटबंदीचं काम सुरू आहे आपल्याला दिसतंय. या ठिकाणची जी तटबंदी पडलेली होती त्याचं बांधकाम या ठिकाणी सुरू आहे आता. पहिल्या दरवाजातून पुढे आलो आणि ह्या पायऱ्या लागल्या. त्या पायऱ्यांवरून पुढे गेलं की आपल्याला त्या किल्ल्यावरचा दुसरा दरवाजा पाहायला मिळतो, ज्याला महादरवाजा असं म्हणतात. तर हा आहे मित्रांनो या किल्ल्यावरचा दुसरा दरवाजा, ज्याला महादरवाजा असं नाव आहे. हा गोमुखी आकारातील दरवाजा आहे. आपण बघू शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जास्तीत जास्त किल्ल्यावर गोमुखी आकारातच अशा प्रकारे दरवाजे बांधले जातात. याला खोकड दाक म्हणून नाव आहे. यामध्ये सध्या पाणी नाहीये. या ठिकाणी अशा प्रकारे जे टाके खोदल्या जायचे त्याच दगडांचा वापर करून किल्ल्यावरची जी तटबंदी आहे बुरुज आहे ते बांधण्यासाठी त्या दगडांचा वापर केला जायचा. या ठिकाणी बघा मित्रांनो, गड किल्ले संवर्धनाचं काम या ठिकाणी सुरू आहे. या ठिकाणी या पायऱ्या या ठिकाणी बांधणं सुरू आहेत. बरेच वर्षापासून हे काम सुरू आहे. किती दिवस झाले काका हे काम सुरू आहे? 5-6 वर्ष. जवळपास 5-6 वर्षापासून हे काम सुरू आहे. 5-6 वर्षापासून फक्त एवढंच काम झालेलं आहे. तर विचार करा, शिवाजी महाराजांना त्या काळामध्ये हा पूर्ण किल्ला बांधण्यासाठी किती काळ लागला असेल. मित्रांनो, शिवाजी महाराजांचे अनेक किल्ले बऱ्याच वर्षांपासून दुर्लक्षित होते, त्यांची दुरावस्था झाली होती. पण या ठिकाणी हे जे संवर्धनाचं काम सुरू आहे हे बघून खरंच खूप आनंद होतोय. तोरणा किल्ल्यावर आपल्याला खूप प्राचीन असं मेंगाई देवीचं मंदिर पाहायला मिळतं. रात्रभर मुक्काम करणारे किल्लाप्रेमी याच ठिकाणी मुक्काम करू शकतात. त्याचबरोबर वेल्हे गावातील जे लोक आहेत नवरात्र उत्सव याच देवीच्या मंदिरात साजरा करत असतात. आणि या ठिकाणी आपल्याला काही प्राचीनाचे अवशेष या ठिकाणी पाहायला मिळतात. मेंगाई देवीच्या परिसरातच असलेल्या तोरणेश्वर महादेव मंदिराचे हे पडके अवशेष आहेत. हे आहे या किल्ल्यावरील तोरणेश्वर महादेव मंदिर. तर हे मित्रांनो या किल्ल्यावरचं तोरणेश्वर महादेव मंदिर. या किल्ल्याला तोरणा नाव का बरं पडलं? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा सर्वात पहिला किल्ला जिंकला
आणि स्वराज्याचं तोरण बांधलं म्हणून या किल्ल्याला तोरणं असं नाव पडलं. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधणीला काढला, ज्यावेळी त्या ठिकाणी खोदकाम करण्यात आलं, ज्यावेळी बांधकाम सुरू झालं, त्यावेळेस शिवाजी महाराजांकडे कुठल्याच प्रकारचं आर्थिक परिस्थिती नव्हती, त्यांच्याकडे आर्थिक पाठबळ नव्हतं. त्यावेळेस या किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक सोन्यानं भरलेले खंडे भेटले होते. त्या पैशातून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विस्तार केला आणि या किल्ल्याचं बांधकाम केलं. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी निजामांकडून हा किल्ला जिंकून घेतला, त्यानंतर त्यांनी या किल्ल्याचं बांधकाम सुरू केलं. बांधकाम करताना कामगारांना 22 सोन्याने भरलेले हंडे सापडले होते असे सांगितलं जाते. तर माझ्या मागे इकडे मित्रांनो हा जो किल्ला दिसत आहे हा आहे राजगड, जो की आपण मागे केलेला आहे, आणि त्या समोरच हा तोरणा किल्ला, त्याच्या बाजूला त्या साईडला आहे सिंहगड. आणि या किल्ल्याच्या या बाजूला जर बघितलं आपण तर आपल्याला लिंगाणा आणि रायगड किल्ला सुद्धा बघायला मिळतो. ते बुरुज आहे या किल्ल्याचा, असे अनेक बुरुज आहेत. एक झुंजार माची या किल्ल्यावरती बघू आपण, जर आता भरपूर उशीर झालेला आहे, जर वेळ भेटला तर ती माची सुद्धा आपण नक्कीच करू. तो थोडा हार्ड पॅच आहे. चला अजून बराच आपला किल्ला एक्सप्लोअर करायचा बघ. आपल्याला अनेक किल्ल्यांवर बुरुज पाहायला मिळतात, जे की शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेले असतात. या किल्ल्यावर देखील अनेक बुरुज आहेत, जसे की हनुमान बुरुज, सफेली बुरुज, भेड बुरुज आणि फुटा बुरुज. मी ज्या दरवाज्यातून आलोय तो आहे या किल्ल्यावरचा कोकण दरवाजा. झुंजार माचीवरून बुधला माचीकडे जाताना आपल्याला हा कोकण दरवाजा लागतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याच्या सुटकेनंतर अनेक किल्ल्यांची पुनर्बांधणी केली होती. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी 5000 होऊन इतकी रक्कम तोरणागडावर खर्च केली. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तोरणा हा किल्ला मुघलांकडे गेला होता. त्यानंतर शंकर नारायण सचिवांनी तोरणा हा किल्ला परत स्वराज्यात आणला होता. आता आपण जातोय झुंजार माचीकडे. झुंजार माचीकडे जाताना आपल्याला गडाची तटबंदी उतरून खालच्या दिशेने जावं लागतं, आणि हा खूप अवघड आणि रिस्की पॅच आहे. त्यामुळे या ठिकाणून जाताना खूप सावधानता बाळगावी लागते.